माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की जय सेवालाल, जय सेवालाल। अच्छा, या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आदरणीय श्री प्रल्हाद सिंग पटेल जी, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पारवेकर जी, राळेगावचे आमदार अशोक उईके जी, तुमच्या आशीर्वादाने जे पुन्हा एकदा 23 तारखेला आमदार होणार आहेत असे आपले लोकप्रिय उमेदवार राजू तोडसाम जी, या ठिकाणी राजू भाऊंना आशीर्वाद देण्याकरता आलेले आपल्या बंजारा समाजाचे धर्मगुरु आदरणीय जितेंद्र महाराज, तारेंद्रजी बोर्डे, राजेंद्रजी डांगे, नरसिंहजी जाधव, रितेशजी परसाके, गजाननजी बेंजोकीवार, राजूदास जाधव, राजेंद्र जाधव, मधुसूदन चोपडे, ज्यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपला फॉर्म परत घेतला, ते डॉक्टर विष्णू उकंडे, उपेंद्र सिंग आर्य, बिपिनजी राठोड, किशनजी राठोड, नितीनजी कोठारी, स्वप्निलजी उपरवार, सचिनजी पारवेकर, नंदकिशोर डंभारे, वैद्य डहाके, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे मंचावरचं कोणाचं नाव सुटलं असेल तर ती माझी चूक नाही, लिहून देणाऱ्याची चूक आहे, तरी देखील मी क्षमा मागतो। मला आज अतिशय आनंद आहे की आर्णी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार राजू तोडसाम यांचा प्रचार करण्याकरता आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी उपस्थित झालो। खरं म्हणजे राजू तोडसाम हे भारतीय जनता पक्षाचेच आमदार होते, 14 ते 19 माझ्यासोबत त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी उत्तम काम केलं। विशेषतः त्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना ही राजू यांनी इतक्या चांगल्या प्रकारे राबवली की मोठ्या प्रमाणात पाणी पातळी आणि सिंचन क्षमता ही त्या भागामध्ये या सगळ्या भागामध्ये वाढली, खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झाली। कधी कधी व्यक्ती वाट चुकतो पण शेवटी आपल्याच घरी परत येतो, और सुबह का भूला अगर शाम को वापिस आ जाए तो उसको भूला नहीं भाई कहते हैं, इसलिए अपना राजू भाई अपने घर में वापिस आ गया। खरं म्हणजे मागच्या काळामध्ये सर्व आदिवासी आमदार जे आहेत त्यांच्या नेत्याच्या रूपात राजू काम करत होता, आणि मला विश्वास आहे कामाची एक तळमळ राजू मध्ये आहे। मी पाहिलंय एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा हा अतिशय तळमळीनं राजू तोडसाम करतात, विषयांची जाण त्यांना आहे, विकासाची जाण त्यांना आहे, एखादा विषय कसा लावून धरला पाहिजे हे त्यांना समजतं, चांगलं वक्तृत्व आहे, विधानसभेमध्ये त्यांची भाषणं ही अनेक वेळा गाजलेली आपण बघितली, त्यामुळे मला असं वाटतं की आरणीकरांना पुन्हा एकदा एक हक्काचा आणि अतिशय चांगला आमदार राजू तोडसाम यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। आताच राजू म्हणाले की या भागामध्ये आपल्याला टेक्सटाईलचा पार्क झाला पाहिजे,
आणि अण्णा साहेबांनी देखील सांगितलं की एवढा चांगला कापूस या भागात होतो पण आमच्याकडे त्या कापसावर प्रक्रिया होत नाही। खरं म्हणजे मला हे सांगितलं पाहिजे की मागच्या काळामध्ये आपण अमरावतीला पहिल्यांदा एक टेक्सटाईल पार्क तयार केला आणि अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला, मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आली, 50,000 लोकांना रोजगार मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झाली आणि आता तर केंद्र सरकारने एक नवीन टेक्सटाईल पार्क परत त्या ठिकाणी दिला जवळपास, ज्या माध्यमातून आमच्या विदर्भातल्या 10 लाख लोकांना रोजगार मिळू शकेल अशा प्रकारचा पार्क आज त्या ठिकाणी तयार होतोय। पण राजू भाऊ चिंता करू नका, मी तुम्हाला अमरावतीला जा असं म्हणणार नाही। मी हा प्रयत्न असेल माझा की आता या टेक्सटाईल पार्कचं एक्सटेन्शन हे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला कसं आणता येईल। खरं म्हणजे आमचा पांढरकवडा ही कापसाची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला आपल्याला कशा प्रकारे प्रक्रिया उद्योगाच्या केंद्रस्थानी आणता येईल याचा प्रयत्न आपला असणार आहे। खरं म्हणजे आत्ताच अण्णासाहेबांनी शेतकऱ्यांची व्यथा देखील या ठिकाणी मांडली। मला सांगितलं पाहिजे आपलं सरकार हे शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार आहे। आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने अनेक योजना शेतकऱ्यांकरता सुरू केल्या। एकीकडे माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला, तर आपल्या सरकारने ठरवलं आम्ही देखील 6,000 रुपये देऊ, 12,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो। आणि आता आम्ही ठरवलंय पुन्हा नव्याने निवडून आलो की 12,000 ऐवजी 15,000 रुपये शेतकऱ्यांना या किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आपण देणार आहोत। आज शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा आपण दिला, हजारो शेतकऱ्यांना 1 रुपयाचा पीक विमा मिळाला। आपल्याला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,30,00,000 शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा आपण देऊ शकलो। शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरला त्याला 25,000, 50,000 आणि काही काही शेतकऱ्यांना तर 1,20,000 पर्यंत देखील पैसा हा पीक विम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला। आपल्याला कल्पना आहे आता या ठिकाणी अण्णासाहेबांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की अनेक वेळा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या व्हॉलेटिलिटीमुळे कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडतात। मागच्याही वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडले, आम्ही निर्णय केला, भावांतर योजना आणली आणि 5,000 रुपये कापसाकरता 5,000 रुपये सोयाबीन करता देण्याचा निर्णय केला। आणि मोठ्या प्रमाणात आपल्या ही जिल्ह्यामध्ये जवळपास 2,09,000 शेतकऱ्यांना 106 कोटी कापूसाच्या आणि सोयाबीनच्या 1,78,000 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये हे भावांतर योजनेच्या अंतर्गत दिले। आणि आता तर आपण आपलं ज्या 10 कलमी कार्यक्रम हातामध्ये घेतलाय अण्णासाहेब आपण ठरवलंय यापुढे ज्या ज्या वर्षी अशा प्रकारे हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला मिळेल, जेवढा भाव कमी मिळेल तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करेल, हमी भावाची देखील हमी आम्ही घेतोय। दुसरीकडे आपण खरेदीचे केंद्रही उघडले आहेत। मला कल्पना आहे यावेळी सोयाबीनमध्ये आर्द्रता जास्त आहे, 12%ऐवजी ती 15% आहे, पण तरी देखील आम्ही प्रयत्न करतोय थोडं थांबून ती खरेदी करायची जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव मिळेल। आणि सीसीआयची केंद्र देखील आपण आता वेगानं सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, त्यामुळे आपण चिंता करू नका। एकीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देखील देऊ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव पडला तर भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। आज आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने निर्णय केला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज द्यायची। आज शेतकऱ्यांच्या विजेचं 14,000 कोटीचं बिल हे राज्य सरकार भरताय। आता शेतकऱ्यांना बिल जातं पण त्या बिलात लिहिलं असतं
तुमच्याकडनं एक पैसाही घेणं नाही, तुमचं सगळं बिल राज्य सरकारने भरलेलं आहे, शून्य 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 बिल तुम्हाला येतं. आणि मी सांगू इच्छितो पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल भरावं लागणार नाही, तुम्हाला विजेच्या बिलाची माफी ही पुढच्या 5 वर्षाकरता आम्ही दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला आणलं तर पुन्हा 5 वर्षाकरता देऊ. यासोबत मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आहे. या सौर कृषी पंपाच्या माध्यमातून पुढचे 25 वर्ष कोणालाही विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणतात, साहेब ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही वीज बिल माफ केलं, पण आमची एक अजून समस्या आहे, आम्हाला अर्धे दिवस रात्रीला वीज मिळते, दिवसा 12 तासाची वीज आम्हाला मिळाली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. रात्री बेरात्री शेतीमध्ये त्या ठिकाणी साप विंचू चावतात, जनावरांचे हल्ले होतात, त्यामुळे आम्हाला दिवसा 12 तासाची वीज द्या. आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि देशातली पहिली फक्त शेती वीज कंपनी, याच्यामध्ये केवळ शेती आणि शेतकरी असतील, त्यांना वीज पुरवठा करण्याकरता देशातली पहिली कंपनी आपल्या सरकारने स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती सुरू केली. 18 महिन्यात ही निर्मिती पूर्ण होईल आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आणि मोफत वीज आम्ही त्या ठिकाणी देणार. आणि रात्रीची वीज तर आहेच, एखाद्याला वाटलं 24 तास वीज पाहिजे तर 24 तास वीज देखील शेतकऱ्यांना देण्याची तजवीज आता आपल्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, सातत्याने आपल्या सरकारचे निर्णय जर तुम्ही बघितले तर त्या निर्णयांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होत आहे. आज आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडा योजना आपण सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी गावापर्यंत, पाड्यापर्यंत, वस्तीपर्यंत रस्ते पोचले पाहिजे, पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, वीज पोचली पाहिजे, घरं पोचली पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली. एवढंच नाही तर आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना ज्या आश्रमशाळेमध्ये आपण शिकवतो त्याचं डिजिटायझेशन झालं पाहिजे, ती स्मार्ट आश्रमशाळा झाली पाहिजे. खासगी शाळांमध्ये देखील आदिवासी समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी शिकता आलं पाहिजे. आमचे अशोक उईकेजी ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाच्या मुलांकरता योजना सुरू केल्या, दलित समाजाच्या मुलांकरता योजना सुरू केल्या, ओबीसीच्या मुलांकरता योजना सुरू केल्या. आज आपण पाहू शकतो 54 हॉस्टेल आपण सुरू केले, ओबीसीच्या मुलांकरता 54 हॉस्टेल आपण सुरू केले. त्या हॉस्टेलच्या माध्यमातून आज शिकण्याचं दालन हे आपण सुरू केलं. आणि एवढंच नाही तर आज मोठ्या प्रमाणात आमच्या बंजारा समाजाकरता सेवालाल महाराज रस्ते जोड योजना सुरू केली, तांडा समृद्धी योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक तांड्यावर मूलभूत सोयी करता आपण निधी उपलब्ध करून दिला. 4,000 कोटी रुपयाचा निधी हा आज तांड्यावर गेलेला आहे आणि तांड्याचं चित्र देखील बदलत आहे हे आपल्या सरकारनं करून दाखवलं. आणि एवढंच नाही तर आमच्या बंजारा समाजाची जी काशी आहे पोहरागड, पोहरा देवी, त्या ठिकाणी इतकी सरकार आली पण कधी काम झालं नाही, मात्र आपल्या सरकारने त्याचं चित्र बदलवून दाखवलं. आज त्या ठिकाणी नंगारा म्युझियम पाहण्याकरता देशभरातनं लोक येतील अशा प्रकारचं सुंदर म्युझियम तयार झालं. 700 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी होत आहेत. आणि बंधू भगिनींनो, मला सांगताना अभिमान वाटतो, देशात आपला देश स्वतंत्र झाल्यापासनं पोहरा देवीवर, पोहरागडावर येणारे पहिले प्रधानमंत्री कोणी असतील तर नरेंद्र मोदीजी आहेत, ज्यांनी त्या ठिकाणी या बंजारा समाजाच्या काशीला येऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आई भवानीची अर्चना केली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आपण घडवतोय. आपले नेते माननीय मोदीजी सातत्याने सांगतात की आपल्याला जर देशाचा विकास करायचा असेल तर देशाच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा महिलांचा आहे.
पहिला केंद्रित योजना तयार करा. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. आमच्या लाखो करोडो महिलांना लखपती दीदी केलं. 1 लाख पेक्षा जास्त कमाई वर्षाला आता त्यांना होते. महाराष्ट्रातही आपण 1 कोटी लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यासोबत या महिला केंद्रित व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत घरी मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, मुलगी 1 वर्षाची झाली 5,000 रुपये, मुलगी 7 वर्षाची झाली 7वीत गेली की 7,000 रुपये, मुलगी 11वीत गेली की 7,000 रुपये, आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला मिळतील अशी लेक लाडकी योजना आपण सुरू केली. एवढंच नाही तर आमच्या महिलांकरता एसटीमध्ये 50% तिकिटात आपण प्रवास सुरू केला. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला एसटीचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब आमची एसटी बंद पडेल, आधीच तोट्यात आहे, तुम्ही परत आम्हाला अर्ध तिकीट घ्या म्हणता, एसटी चालेल कशी? आम्ही म्हटलं चालवा, आपण चिंता करू नका, आम्ही मदत करू. आता महिन्याभरापूर्वी माननीय शिंदे साहेबांकडे आणि माझ्याकडे एसटीचे लोक आले होते. आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी अर्ध्या तिकिटाची योजना बंद करू नका. अरे म्हटलं तुम्ही काल असं बोलायचे आता असं बोलता? अरे म्हणाले अर्ध्या तिकिटामुळे इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे ही योजना बंद करू नका. मग मी थोडी माहिती घेतली, म्हटलं हे चाललं तरी काय आहे? माझ्या लक्षात आलं आता आमच्या सगळ्या बहिणी आमच्या भाऊजींना म्हणतात तालुक्याला जिल्ह्याला जायचं तर तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तिकीटही दुप्पट लागते, तुम्ही पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता, पैसे बर्बाद करून येता. मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाणं येणं होतं, घरचे पैसे मी वाचवते, त्यामुळे माझ्या बहिणीच आता बाहेर निघालेल्या आहेत. ही कमया आपल्या सरकारने करून दाखवली. एवढंच नाही तर आमच्या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. आज गरिबीमुळे गरीब असेल मध्यम वर्गीय असेल तरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर त्याला उच्च शिक्षण द्यायचं असेल तर घरचे लोक म्हणतात मुलाला शिकू द्या, मुलाला शिकवा. मुलीला म्हणतात बाई तू घरी बस तुझं लग्नच करायचं आहे. ती मुलगी किती हुशार असली तरी पैशाच्या अडचणीमुळे आईबाप तिला शिकवू शकत नाही. आम्ही आई बापाला सांगितलं तुम्ही पैशाच्या अडचणीने तिला शिकवू शकत नाही तरी चिंता करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीची फी भरतील. आणि आज आपण डॉक्टर असो इंजिनियर असो एमबीए असो बीबीए असो या ठिकाणी 503 कोर्सेसमध्ये खासगी कॉलेजची फी 1 लाख 2 लाख 5 लाख रुपये फी, मुलींची 100% फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरतोय. आता मुलगी आई बापावर बोजा नाहीये तर हीच मुलगी शिकून उद्या आपल्या आई बापाची सेवा करण्याकरता तयार होणार आहे, अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय. यासोबत लाडकी बहीण योजना आपण हातामध्ये घेतली. त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये महिना आमच्या बहिणींना द्यायचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे नेते आम्हाला म्हणायचे योजनाच होऊ शकत नाही, पैसाच जाणार नाही, सगळ्या महिला कवरच होणार नाही. मला सांगताना आनंद वाटतो 2.5 कोटी बहिणींना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आम्ही देऊन टाकलेले आहेत आणि पुढेही हे देणारच आहोत. आता तर 1500 नाही, पुन्हा सरकार आलं की 2100 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा आम्ही करणार आहोत. पण माझ्या बहिणींना मला सांगायचं आहे जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, महाविकास आघाडीमध्ये तुमचे काही सावत्र भाऊ आहेत. जे सावत्र भाऊ ही योजना बंद कशी करायची याचा प्रयत्न करतायत, काँग्रेसचे नेते नाना पटोलेजी आणि सुनील केदारजी यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे नागपूरच्या कोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टात त्यांनी पिटिशन टाकली की लाडकी बहीण योजना लेक लाडकी योजना या सगळ्या योजना या ठिकाणी तुम्ही बंद करून टाका, कारण या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. म्हणजे महाविकास आघाडीला काँग्रेसला
या योजना पैशाचा चुराडा वाटतो, माझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात तर या सावत्र भावांच्या पोटात दुखतंय, पण काळजी करू नका, आम्ही देखील तुमची बाजू भक्कमपणे मांडली आणि हायकोर्टाने त्यांना स्थगिती द्यायला नकार दिला आणि सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील। पण या सावत्र भावांची नियत बघा, हे सांगतात आमचं सरकार आलं की भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करू। पटोलेजी सांगतायत, शरद पवार साहेब सांगतायत, आमच्या उद्धवजींनी तर मंचावरनं घोषणा केली माझं सरकार येऊ द्या, या सगळ्या योजना मी बंद करतो। आता बहिणींनो, तुमच्या योजना सुरू ठेवायच्या असतील तर ते तुमच्याच हातामध्ये आहे। तुम्ही राजू तोडसामला निवडून दिलं की तुमच्या योजनेकरता हात वर करणारा विधानसभेमध्ये असेल, अन्य कोणी गेला तर तुमची योजना थांबवण्याकरता हात वर करणारा विधानसभेत असेल। आणि लाडक्या बहिणींना याकरता सांगतो की भाऊजीचे मते त्यांच्या हाती असतात, त्यांनी जर जेवणच दिलं नाही तर भाऊजी जातील कुठे? त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना या ठिकाणी आपल्या योजना जर सुरू ठेवायच्या असतील तर निश्चितपणे आपल्या सर्वांना हा निर्णय करावा लागेल आणि पुन्हा एकदा राजू तोडसामला निवडून द्यावं लागेल। आज या निमित्ताने मला सांगायचंय, इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण या ठिकाणी करतो, इरिगेशनची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली आहेत। खरं म्हणजे आपल्या सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये नदी जोड प्रकल्प आपण करतो आहोत, हे देखील देशातला एक अजूबा आहे। या विदर्भामध्ये गोसीखुर्दच्या खालून 62 TMC पाणी समुद्राला वाहून जातं। आम्ही म्हटलं हे जर पाणी नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम आणि बुलढाणा या सगळ्या भागामध्ये आपण नेऊ शकलो तर दुष्काळ कायमचा संपेल, आणि म्हणून आपण वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा असा नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतला, 550 किलोमीटरची नदी नव्याने तयार करतो आहोत आणि त्या माध्यमातून या आपल्या जिल्ह्यांमधले 10 लाख एकर जमीन ही ओलिता खाली येणार आहे, तिला इरिगेशन मिळणार आहे आणि विदर्भातनं दुष्काळ कायमचा हद्दपार होणार आहे, अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतली। आपल्याला विकास करायचा आहे पण आपल्या विकासाला मानवी चेहरा देखील आपल्याला द्यायचा आहे, आणि म्हणून सातत्याने चिमटा धरण असेल, निम्न पैनगंगा असेल, या संदर्भात एक भीतीचं वातावरण असतं, आमची गावच्या गावं विस्थापित होतील अशा प्रकारचा विचार असतो, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विरोध देखील होतो। आम्हाला हे समजतं 90-90, 100-100 गावं उचलून प्रकल्प करणं सोपं नाही आहे, आणि म्हणूनच मागच्याच 3 महिन्यापूर्वी मी स्वतः विधानमंडळामध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं या गावं आपल्याला विस्थापित करता येणार नाही, नवीन पर्याय शोधून काढा की ज्याच्यामध्ये बंधारे बांधून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पाणी कसं थांबवता येईल, पण गावं विस्थापित करून आपल्याला अशा प्रकारचे प्रकल्प करायचे नाहीत। त्यामुळे आपल्याला सांगतो चिंता करू नका, या गावांना विस्थापित आम्ही करणार नाही, त्याला विस्थापित आम्ही होऊ देणार नाही। कोणाचं जल, जमीन, जंगल हे त्या ठिकाणी चिनून घेणारं आपलं भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेना राष्ट्रवादी युतीचं महायुतीचं हे सरकार नाही, आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे खूप परिवर्तन आम्ही करतो, परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत, पण आवश्यकता आहे तुमच्या आशीर्वादाची। कारण आपण बघितलं 2019 सरकार आलं पण त्या ठिकाणी आपल्या मित्रांनी धोका केला, त्यामुळे 2.5 वर्ष वेगळं सरकार होतं, त्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प थांबवण्याचं काम त्यांनी केलं, महाराष्ट्राला अधोगतीला नेण्याचं काम त्यांनी केलं, पुन्हा आपलं सरकार आलं, 2.5 वर्षामध्ये आम्ही 2020ची मॅच खेळलो आणि इतक्या मोठ्या योजना तुम्हाला दिल्या, तुमचा आशीर्वाद पुन्हा मिळाला तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं काम मी करेन आणि राजू तोडसामच्या पाठीशी पूर्ण ताकदीने मी उभा राहीन, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।